खुब्यामध्ये तीव्र वेदना असलेल्या धाराशिव येथील 32 वर्षीय शेतकऱ्यावर बायलॅटरल रोबोटिक हिप रिप्लेसमेंट विथ ॲटेरियर ॲप्रोच या तंत्राद्वारे केलेल्या शस्त्रक्रियेमुळे वेदनांपासून मुक्तता मिळाली आहे. वानवड येथील आर्कस हॉस्पिटल येथील डॉक्टर रोहित लुथरा यांनी त्यांच्या टीमसोबत ही शस्त्रक्रिया केली. कमीत कमी चिरा असलेल्या व स्नायूंवर कुठलाही प्रभाव न पाडणारी ही शस्त्रक्रिया रुग्णांसाठी वरदान ठरत आहे. याबाबत बोलताना आर्कस हॉस्पिटल येथील जॉईंट रिप्लेसमेंट आर्थोस्कोपी शल्यचिकित्सक डॉक्टर रोहित लुथरा म्हणाले की हा 32 वर्षीय तरुण रुग्ण जेव्हा 2 महिन्यापूर्वी आमच्याकडे आला होता तेव्हा त्याच्या दोन्ही खुब्यांमध्ये तीव्र वेदना होत होत्या. शरीराची हालचाल पूर्णपणे बंद झाली होती आणि कुठलेही काम करता येत नव्हते, म्हणजेच त्याला झोपता बसता चालताही येत नव्हते. त्यानंतर आम्ही रक्ताच्या चाचण्या करून ब्लड प्रोफाईल, फिटनेससह इतर निदान चाचण्या घेतल्या व त्याशिवाय त्यांच्यावर कुठली शस्त्रक्रिया झाली नाही ना याची, कुठल्याही सहव्याधी नाहीत ना याची खात्री केली. ते बघता बायलॅटरल हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रियेसाठी पात्र आहेत अशा निष्कर्षापर्यंत आम्ही आलो. ॲटेरियर ॲप्रोच या तंत्राला फ्रंट ॲप्रोच असे देखील म्हणतात. ही कमीत कमी चिरा असणारी प्रक्रिया असून यात नुकसान झालेल्या हाडापर्यंत पोहोचण्यासाठी स्नायू कापावे लागत नाहीत. पुढील बाजूने कमीत कमी चिरा करत झीज झालेली हाडे व सांधे काढून योग्य ठिकाणी रोपण केले जाते. यामध्ये स्नायूंना कुठलेही नुकसान न झाल्याने रुग्णाला शस्त्रक्रियेनंतर अल्पावधीतच आपले वजन पेलोत चालू शकता येते. रोबोटिक प्रणालीमुळे रोपण योग्य जागी बसून अचूकता साधता येत असल्याचं लुथरा यांनी सांगितलंय. अनेक वेळा एकाच प्रक्रियेमध्ये एकाच खुब्याचे रोपण केले जाते आणि नंतर 3 ते 4 महिन्यांनी दुसऱ्या खुब्याचे रोपण केले जाते. मात्र या रुग्णाच्या बाबतीत त्यांना होत असलेल्या तीव्र वेदना आणि त्यांच्या कामाचे स्वरूप यामुळे आम्ही बायलॅटरल रोबोटिक हिप रिप्लेसमेंट विथ ॲटेरियर अप्रोच ही प्रक्रिया करण्याचे ठरवले. हे तंत्र कमीत कमी चिरा, कमीत कमी रक्तस्राव, स्नायूंना कमीत कमी नुकसान आणि बरे होण्यासाठी कमी कालावधी यामुळे रुग्णांसाठी वरदान ठरत असल्याचं त्यांनी सांगितलं. तर ही जी शस्त्रक्रिया आहे ती बायलॅटरल म्हणजे दोन्ही खुब्याचा रोबोटिक अँटी रेप्रोचने केलेला टोटल हिप रिप्लेसमेंट सर्जरी आहे. त्यामध्ये दोन्ही पायाचे आपण ऑपरेशन अँटी रेप्रोचने विथ रोबोट मदतीने खुबे सांधरोपण केलेलं आहे. अशी प्रकारची पहिली आहे. पहिली आहे, येस. तर हे जे ऑपरेशन आहे त्यामध्ये आपण अँटी रेप्रोच जेव्हा ऑपरेशन करतो तर तुमचं स्नायू एक पण कट होत नाही, तर स्नायूला आपण पडद्यासारख्या बाजूला घेऊन हे आपण हिप रिप्लेसमेंट करतो. तर यामध्ये आपण जेव्हा अँटी रेप्रोचे ऑपरेशन करतो तर दोन्ही खुबेचे ऑपरेशन एका दिवशी करता येतं. दोन्ही खुबेचं ऑपरेशन एका दिवशी करता येतं आणि रोबोटिकने केल्यामुळे तुमची जी इम्प्लांटची प्लेसमेंट आहे आणि अलाइनमेंट आहे तो परफेक्ट राहते. पेशंटला लिम्ब लेंथचा काही फरक पडत नाही. लिम्ब लेंथ दोन्ही पायची जी लेंथ आहे ती एकदम तुम्ही मेंटेन करू शकता आणि नॅचरल फंक्शन मेंटेन होतं. पेशंट लवकरात लवकर चालू शकतो, त्याला रक्तस्राव पण खूप कमी असतं आणि पेशंट सेम डेला आम्ही सकाळी ऑपरेशन झालेलं पेशंटला संध्याकाळी सेम डेला 4 तासामध्ये चालवतो आणि पेशंट नॉर्मलसारखं चालू शकतो. तर यामध्ये रिकव्हरी खूप फास्ट आहे कारण तुमचे स्नायू एक पण कट झालेलं नाही आहे आणि त्याला फिजिओथेरपीचं प्रमाण खूप कमी लागतो नाही, कारण यामध्ये काय की जे प्लेसमेंट ऑफ इम्प्लांट आहे ते रोबॉटिकने करतो आपण. त्यामुळे जे एरर्स होतात ते ह्युमन एरर होतं आधी, ते आता ह्युमन एरर जवळपास 0 झालेलं आहे. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं एरर नाही, कारण हे जे आपण सीटी स्कॅन काढून आपण ते पेशंटला हिप जॉईंट बसवतो रोबॉटच्या पद्धतीने, त्यामुळे ते अलाइनमेंट आणि बॅलन्स परफेक्ट राहते आणि पेशंटला कुठल्याही प्रकारचा सांधा निसटण्याची काही शक्यता नसते आणि रिकव्हरी खूप फास्ट असते आणि लगेच पेशंट चालू शकतो. हे जे भारतात आता रोबॉटचं प्रत्येक ठिकाणी आहे पण हे अँटी रेप्रोच करणारे डॉक्टर खूप कमी आहे. तर रोबोटिक प्लस अँटी रेप्रोच करणारे आम्ही पहिले डॉक्टर आहे ज्याने एका पेशंटचेच दोन्ही खुबे एका दिवशीच केलेले. आता त्या हे पेशंट झाल्या ऑपरेशन झाल्यावर 3 महिने झाले आपल्याला, पण त्या 3 महिन्यामध्ये आम्ही जवळपास अजून 60-70 पेशंटला ऑपरेट केलेलं आहे आणि प्रत्येक पेशंटला एकदम छान रिझल्ट आहे. कुठल्याही प्रकारचं कॉम्प्लिकेशन नाही आणि पेशंटला रिकव्हरी खूप फास्ट आहे. ते लगेच आपल्या कामावर जाऊ शकतात. बेसिकली 15 दिवसांनी जेव्हा पेशंट आपल्याकडे टाकी काढायला येतो तर पेशंट स्वतः गाडी चालवून येतो आणि त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही.